स्वप्नाई अम्मी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला आलू पोहे टिक्की कशी बनवायची ते दाखवणार आहे। करूया, इथे मी बॉईल केलेले बटाटे घेतले। आता हे बटाटे पण मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचे। माझे स्मॅशर नाही म्हणून मी हाताने स्मॅश करते। आता आपलं पोटॅटो मस्तपैकी स्मॅश झालेले आहे। आता इथे मी वन बाउल पोहे घेते। हे पोहे मी मस्तपैकी वॉश करते टू टाइम्स, आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 10 मिनिटं पाणी हे करून ठेवते आणि ते पाणी पूर्णपणे काढून तुम्हाला दाखवते। आपले पोहे मस्तपैकी भिजले आहे। आता हे आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया। एक टीस्पून मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते। कांदा एक मी मोठा घेतला चॉप केलेला, सिमला मिरची। तुम्ही ह्याच्यामध्ये कॉर्न वगैरे पण ऍड करू शकता जे तुम्हाला व्हेजिटेबल्स आवडत असतील त्या। इथे मी 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर घेते। हे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्याच्यानंतर मी इथे माझ्याकडे चिली फ्लेक्स आहे, तर तो मी 1 टीस्पून घेते। तुमच्याकडे जर लहान मुलं वगैरे कोणी असेल आणि तुम्हाला जर हे एकदम स्पायसी नको असेल तर तुम्ही हे पण स्किप करू शकता। आता मी इथे 1 टीस्पून ऑरगॅनो घेते। ह्याच्याने ना तुमची टेस्ट एकदम मस्त चटपट येते आणि चवीनुसार मीठ। तुम्हाला जर हे फ्लेवर हवे असेल चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो, तर तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ह्याच्या लिंक्स शेअर करते। हे मी अमेझॉन मधून ऑर्डर केलेले आहे, तर मी तुम्हाला याची लिंक शेअर करते। आता हे पूर्णपणे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे। आता हे मी पूर्णपणे मिक्स करून घेतले। आता याची आपल्याला टिक्की बनवायची। टिक्की कशा प्रकारे बनवायची हे पण मी तुम्हाला दाखवते। असं एक गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला राऊंड शेप मध्ये हवंय, तर त्याला असं राऊंड मध्ये करायचं। अशा आपण सगळ्या टिक्की बनवून घ्यायच्या। त्याच्या पुढची स्टेप दाखवते मी तुम्हाला। आता इथे मी हे टिक्की बनवून घेतले। आता ह्याच्या पुढची आपण हे कसे फ्राय करायचे ते मी दाखवणार आहे तुम्हाला। आता हे मी शॅलो फ्राय करणार आहे, तर मी इथे आपले कटलेट तेलामध्ये सोडते। आता हे आपल्या पॅनमध्ये आपण हे असे अशा प्रकारे हे कटलेट टाकलेले आहे, टर्न केलेले आहे। आता ह्याच्या पुढची प्रोसिजर मी दाखवते तुम्हाला। आपल्या टिक्कीला मस्तपैकी ब्राउनिश कलर पण आलाय। आता ह्याच्यानंतर आपल्या गॅसचा फ्लेम स्लो वरतीच ठेवायचा आहे, कारण आपली टिक्की आतून थोडी क्रिस्पी झाली पाहिजे। आता ह्याच्या पुढे आपण इथे मी टोमॅटो केचप घेतलाय सॉस म्हणजे। आता ह्या टिक्कीच्या वरून असं स्प्रेड करायचं। आता मी वरून टोमॅटो केचप लावून घेतलाय। आता ह्याच्यावरून आपण चीज स्प्रेड करायचं। आता ह्याच्यावरती मी चीज पण स्प्रेड केलंय आणि ह्याच्यावरती आपण 5 मिनिटं झाकण ठेवायचं। मी तुम्हाला मगाशी बोलली 5 मिनिटं, 5 मिनिटांची गरज नाही, हार्डली 2 मिनिटात आपलं हे चीज पण मस्तपैकी मेल्ट झालंय। इवन आपली खालची टिक्की पण एकदम क्रिस्पी झाली आहे। आता आपण ही टिक्की एक एक काढूया। आता ही आपली आलू टिक्की झालेली आहे। पोहे आणि आलूचं कॉम्बिनेशन आहे आणि हे बघू शकता तुम्ही, बघायला पण सुंदर आणि खाण्यासाठी तर एकदम चटपटीत आहे। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही सोपी पद्धत आहे। मी अजून एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवते। इथे मी 2 टीस्पून मैदा 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि हे
आपल्याला बॅटर असं बनवायचं आहे पातळ पूर्णपणे पातळ झालेलं आहे आणि इथे मी रोस्टेड शेवया घेतले आहे आपण जे खिरीमध्ये यूज करतो ते रोस्टेड शेवया तर आपण वेगळ्या पद्धतीने आता एक टिकली दाखवते मी तुम्हाला कशी आहे करायची ह्याच्यामध्ये पूर्ण ही बुडवायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे शेवये आपले बारीक रोस्टेड ते त्याला वरून कोटिंग करायचे बघू शकता तुम्ही आपण मी शॅलो फ्राय करणार आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आता मी हे तुम्हाला टर्न करून दाखवते तुम्ही बघू शकता आपल्याला कोटिंग आली आहे ब्राउनिश कलर आता आपली ही टिक्की अशा प्रकारे झाली आहे त्याला ब्राउनिश शेड पण आलेला आहे आणि मस्त दिसायला पण एकदम क्रंची दिसते आता आपलं हे कटलेट बघू शकता हे मी वेगळ्या पद्धतीने केलं आणि त्याच्यावरती मी डेकोरेशन केलंय मी कांद्याचे पातेचं डेकोरेशन केलंय ठीक आहे आपली ही रेसिपी पूर्णपणे झाली आहे आलू पोहे टिक्की ही तुम्हाला नक्की आवडेल असं मला वाटतंय कारण मी ज्या पद्धतीने दाखवलंय ती खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका थँक्यू अँड गुड बाय.